जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो. मी एवढंच म्हणेल, एक अहिल्यानगरचा आमदार म्हणून तसंच निलेश भाऊंच्या प्रचारामध्ये एक सक्रिय असणारा आदरणीय पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी सुद्धा याबाबतीत माफी मागितलेली आहे, त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल. जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला, आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.